जय हिंद जय महाराष्ट्र केकल्यामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आपण आज आलेलो आहोत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री ॲडव्होकेट पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांच्या निवासस्थानी। इथे येण्याचं कारण असं आहे की 12 जानेवारी जो जिजाऊ जन्मोत्सव सोहळा सिंदखेड राजामध्ये होत असतो या संदर्भामधली जी विस्तृत माहिती आहे ती आपण त्यांच्याकडनं घेत आहोत। नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा फुलांना मुलांना नसे दैन्य काही जिजा माऊली गे तुला वंद नाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त दाही जशी मेरी कागे शहाजी सतूही जसा विभागी बळी पूर्वकाळी शिवाजी जनांच्या तसे चित्त देही माऊली गे तुला वंद नाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त दाही तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मनेही तुला वंदितांना सुखी अंग अंग खरा धर्माता शिवाचा चपाही खरा धर्माता शिवाचा चपाही। जय जिजाऊ मित्रांनो, सर्वप्रथम जिजाऊ अभिवादन करून मी पुरुषोत्तम खेडेकर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आणि आज केके आयुच्या माध्यमातून मी मुद्दाम आपल्या सर्वांशी संवाद साधत आहे। या निमित्ताने केके आयुला पुढील कार्यासाठी वाढ हो याबद्दलही सदिच्छा देतो आणि त्यांचे धन्यवाद मानतो की दरवेळेस केके आयु आमचा आवाज आपल्यापर्यंत आणत असतात। मित्रांनो, 12 जानेवारी 2021 हा या वर्षीचा जिजाऊ जन्मोत्सव आपण अत्यंत कमी व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये अत्यंत मर्यादित स्वरूपामध्ये साजरा करत आहोत। याबाबतची माहिती कदाचित आपल्यापर्यंत आली असेल, परंतु नसेल आले तरी या माध्यमातून मी आपणा सर्वांना आवाहन करतोय की कृपा करून आपण जिजाऊ जन्मोत्सवासाठी सिंदखेड राजा येथे येऊन गर्दी करू नका। कोरोनाचं जे काही भय आहे, तसेच राज्य शासन आणि जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी जे काही आदेश दिलेले आहेत त्यांचा मान ठेवून आपण कमीत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये तेथे यावर्षी जिजाऊ जन्मोत्सव साजरा करत आहोत। कोरोनामुळे जी काही आत्तापर्यंत आपण बघितलं की सर्वच सार्वजनिक स्वरूपाचे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहे, या पृष्ठभूमीवर आपणही जिजाऊ जन्मोत्सव मर्यादित लोकांच्या उपस्थितीत साजरा करत आहोत। कोणताही स्टॉल असणार नाही पुस्तकांचा किंवा जेवणाचा, तसेच कोणालाही तिथे प्रवेशसुद्धा दिला जाणार नाही। जे कोणी तिथे आम्हीसुद्धा येऊ आणि आपणही जिथे कुठे असाल तर आपल्याला विनंती आहे की त्याऐवजी या वर्षीचा जिजाऊ जन्मोत्सव आपण आपल्याच घरी, अगदी सावित्री जिजाऊ जन्मोत्सवापासून आपल्याला विनंती केलेली आहे दशरात्रोत्सव, की आपण आपल्याच घरामध्ये कौटुंबिक पातळीवर हा सावित्री जिजाऊ दशरात्रोत्सव किंवा जिजाऊ जन्मोत्सव साजरा करावा। बाहेर जे कोणी निघतील
ज्यांना निमंत्रण असेल त्यांनी सुद्धा येताना तोंडाला मास्क लावून यावा, सॅनिटायझरचा वापर करावा। याशिवाय जर कुठल्या कार्यक्रमात सोबत राहिले तर आपसामध्ये 2 मीटरचं अंतर ठेवावं, ही आपल्या सर्वांना विनंती आहे। पुन्हा एकदा के लाईव्हच्या माध्यमातून माझं आपल्याला आवाहन आहे, विनंती आहे की कृपा करून 12 जानेवारी रोजी सिंदखेड राजा येथे गर्दी करू नका। तसेच 14 जानेवारीला मेहुणा राजा येथे संत चोखामेळा महाराजांचा जो जन्मोत्सव आपण साजरा करत असतो तिथेसुद्धा हेच सूत्र लागू राहील। तिथेसुद्धा कोणीही गर्दी करू नये, येऊ नये, ही विनंती। धन्यवाद। जय जिजाऊ। जय जिजाऊ। मित्रांनो, मी आपणाशी के लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत आहे। मला सांगताना आज आनंद होत आहे, अभिमान वाटत आहे की अगदी अल्पावधीत के लाईव्ह या चॅनलने किंवा या माध्यमाने अगदी खूप मोठं यशाचं शिखर गाठलेलं आहे। मी स्वतः किंवा रेखाताई, आम्ही मराठा सेवा संघाचे अनेक पदाधिकारी सातत्याने या के लाईव्हच्या माध्यमातून आमचे साहित्यिक असतील, शालेय असतील, शैक्षणिक असतील, मराठा सेवा संघाचे विविध उपक्रम असतील याबाबतची माहिती देत असतो किंवा असे काही कार्यक्रम चॅनलवर सुद्धा आपल्यापर्यंत यापूर्वी पोचलेले आहेत। आपली सर्वांची जी काही भावना आहे के लाईव्ह याची वाढ झाली पाहिजे, ती आमची सुद्धा आहे। आपल्याला या के लाईव्हच्या माध्यमातूनच माझी विनंती आहे की आपण सुद्धा जास्तीत जास्त लोक के लाईव्ह यांच्याशी जोडून घ्यावं, यांचा उपयोग करून घ्यावा आणि आपलं जे काही कार्य आहे ते जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचण्यासाठी के लाईव्हला संधी द्यावी। पुन्हा एकदा के लाईव्हचं अभिनंदन करून पुढील काळामध्ये के लाईव्ह हे आंतरराष्ट्रीय चॅनल हो अशी एक सदिच्छा व्यक्त करून इथे थांबतो। धन्यवाद। आज आपण आलेलो होतो खेडेकर साहेबांच्या निवासस्थानी। आपण विस्तृत माहिती खेडेकर साहेबांकडून घेतलेली आहे। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।